के निम्न क्रमांक खन के ठेवावे आन देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे। तर आता मी मास्टर संग्राम बनसोडे याला त्याचे विचार व्यक्त करायला मंचावर बोलवतो। मास्टर संग्राम धर्मवतन का व शिववतन के नाम पर व शिववतन के नाम पर आदरणीय व्यासपीठा उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य सर उपप्राचार्य सर शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो मी संग्राम मनसोडे इयत्ता 9वीचा विद्यार्थी आज आपल्यासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द बोलण्यासाठी उभा आहे। सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करू मी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात। मित्रांनो महात्मा गांधी भगतसिंग चंद्रशेखर आझाद लाला लजपत राय सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादूर शास्त्री यांच्याप्रमाणे अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या भारत स्वतंत्रासाठी आपले बलिदान दिले आणि आजही त्यांच्या महान कृत्यांसाठी आपला देश आणि आजही त्यांच्या महान कृत्यांसाठी त्यांचे नाव भारतीय इतिहासात लिहिलेले आहे। फक्त लिहिलेलंच नाही तर आजही देशातील मूर्त्यांना आठवते आणि त्यांच्यासारखे व्हायचे आहे ठरवते। बऱ्याच वर्षांपासून या महान लोकांनी ब्रिटिश सरकारचा सामना केला आणि त्यांच्या गुलामगिरीतून या भारत देशाला मुक्त केले। त्यांचा हा त्याग भारतीय कधी विसरू शकत नाही। आज आपण त्यांच्यामुळेच आपण आपल्या राष्ट्रात स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत। आमचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते आपल्या संपूर्ण महान आणि विस्तीर्ण देशाचा अधिकार एका संविधान आणि संघटनेत आम्हाला सापडला आहे। मित्रांनो आज आपण आपल्या महान राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत। त्यांच्या वर्षाचा सन्मान करूया। 26 जानेवारी हा त्याग तपश्चर्या आणि देशभक्तांच्या बलिदानाच्या अमर कहाणीचा सण आहे। हा आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे। शालेय विद्यार्थी म्हणून आपण आपल्या राष्ट्राचा पाया असणारी तत्वे आणि मूल्य जाणून घेऊन ती समजून घेणे ही आपली जबाबदारी आहे। हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रपुरुषांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। येथे नसो निराशा थोड्या पराभवाने येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास्य बोध केला पार्थास्य बोध केला येथेच माधवाने। हा देश स्तन्य प्याला हा देश स्तन्य प्याला अमृताचे हे राष्ट्र विक्रमाचे हे राष्ट्र शांततेचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे। भारत हे मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे। कोण देशातील सर्व पुरुष आणि स्त्रियांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण दारिद्र्य गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढा देत आहोत ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या वाईट गोष्टी देशातून काढून टाकण्याची जसे आपल्या स्वातंत्र्य सेनानी नेत्यांनी इंग्रजांना आपल्या देशातून हकलून दिले होते। आपण आपल्या देशाला विकसित यशस्वी आणि स्वच्छ देश बनवले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे। आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी असमानता ग्लोबल वॉर्मिंग निरक्षरता या समस्या समजून घेऊन सोडवणे ही काळाची गरज आहे। आपली विविधता हीच आपली एकता आहे।